आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीमध्ये सातव्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव या आघाडीवरती आहेत। सहाव्या फेरीत काँग्रेसला 3633 मत मिळालेली आहेत तर भाजपला 2431 मत मिळाली आहेत। सातव्या फेरीत काँग्रेस 1241 न आघाडीवरती आहे। एकूण 9576 मतांनी काँग्रेस आघाडीवरती आहे। आता ते आपण अपडेट पाहतोय आणि निवडणुकीचे वेगवान अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर पाहायला मिळणार आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आत्ताचे अपडेट काय आहेत? एकूणच 9576 मतांनी काँग्रेस आघाडीवर आहे। सातव्या फेरीचे निकाल आता हाती आलेले आहेत आणि 9576 मतांनी काँग्रेसनं निर्णायक आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण ज्या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला होता त्या ठिकाणीहून भाजपनं काही अंशी आघाडी घेतली, मात्र तितकीशी आघाडी भाजपला घेता आले नसल्याचं यामध्ये स्पष्ट झालेलं आहे। आणि त्यामुळे आता ज्या ठिकाणी झोपडपट्टी एरियामधले म्हणजे सदर बाजार परिसरामधला या ठिकाणी निकाल हाती आलेला आहे त्यामध्ये काँग्रेसनं निर्णायक अशी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे आता पाहायला गेलं तर निकालाचा कल स्पष्ट होताना पाहायला मिळते। काँग्रेस आहे ते मोठ्या प्रमाणात आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या 9576 मतांची काँग्रेसकडे आघाडी आहे। ही आघाडी काँग्रेसची आता कायम राहण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। कारण जो भाजपचा बालेकिल्ला होता त्या भाजपच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे ही जर आघाडी कायम राहिली तर काँग्रेसला मोठं मताधिक्य आहे ते या निवडणुकीमध्ये मिळणार आहे। आपल्याला पाहायला गेलं तर ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस आहे ती निर्माण झाली होती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती आणि त्यामुळे अत्यंत अगदी सूक्ष्म नियोजनातून सर्व पातळीवरती ही निवडणूक लढली गेली होती। कोणताही मुद्दा पाठीमागे राहणार नाही आणि मतदार आपल्यापर्यंतच पोहोचतील या पद्धतीची व्यूहरचना आखली गेली होती। मात्र अखेर आता निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि काँग्रेसची निर्णायक आघाडी यामध्ये आपल्याला दिसून येते। त्यामुळे भाजपची कुठेतरी पिछेहाट होताना पाहायला मिळते। भाजपला खरं तर आत्मविश्वास होता कारण चार राज्यामध्ये चांगला यश भाजपला मिळालं होतं आणि त्यानंतर होणारी ही पोटनिवडणूक आणि त्यातच महानगरपालिका आगामी आहेत आणि त्याची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं। त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी खूप कमी कालावधी मिळाला होता। खरं तर 13 दिवस मिळाले होते, इतके कमी दिवस होते आणि एकाच मतदारसंघाची निवडणूक होती, मर्यादित क्षेत्र होतं। महाविकास आघाडी आणि भाजपनं राज्यभरातील नेत्यांची आणलेली फौज यामुळे 13 दिवसांमध्ये प्रचाराचा धुरळा संपूर्ण राज्यांनीच पाहिला। काही जाहीर सभा झाल्या, कोपरा सभा झाल्या, पदयात्रा झाल्या किंवा मिसळ पे चर्चा झाली, मगाशी तुम्ही जसं म्हणालात तशी कटवडा पे चर्चा झाली, मॉर्निंग वॉक झाली, या सगळ्याद्वारे हा प्रचार गाजला होता। यामध्ये सोशल मीडियाचाही खूप खुबीनं वापर करण्यात आला होता। खरं तर कोणत्याही पातळीवरती जे प्रयत्न आहेत ते सोडायला ही सगळी यंत्रणा तयार नव्हती। जे जे करावं ते सर्व या निवडणुकीच्या निमित्ताने केलं गेलं होतं। विशेषतः सोशल मीडियावरचा प्रचार हा प्रभावी ठरतो आणि ते प्रचारसुद्धा आहे तो या सगळ्याच दोन्ही पक्षांच्याकडून केला गेला होता। महाविकास आघाडीचे सगळेच घटक आहेत ते या निवडणुकीत भाजपच्या विरोधात शड्डू मारून उभे टाकले होते आणि त्यामुळे यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। ज्या दिवशी मतदान झालं आणि त्यानंतर मतदानाची टक्केवारी ज्यावेळी समोर आली त्यावेळी सगळेच पक्ष आहेत ते आपलाच विजय होईल याचा दावा प्रतिदावा करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र आता निकाल स्पष्ट आहे, ज्या पद्धतीने या निकालामध्ये काँग्रेसनं बाजी मारलेली आहे ती बाजी आहे ते भाजपला कुठंतरी या ठिकाणी पिछेहाट करण्यावरती घेऊन जाणार आहे। कारण काँग्रेसने जे मुद्दे जनतेसमोर ठेवले होते ते कुठंतरी आता जनतेला पटल्याचं पाहायला मिळते। कारण केंद्र सरकारवरती प्रामुख्याने महाविकास आघाडीने यामध्ये टीका केली होती आणि ज्या पद्धतीनं कारवाया सुरू आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्यावर त्याचा सुद्धा प्रचाराचा भांडवल आहे ते काँग्रेसने या ठिकाणी केलं होतं। दुसऱ्या बाजूला महिलांच्या अपमानाचं वक्तव्य ते महाडिक कुटुंबांकडून झालं होतं, त्याचा सुद्धा राजकीय फायदा आहे ते काँग्रेसने या ठिकाणी उठवला होता। आंदोलन आहे ते महिलांनी केलं होतं। सगळ्याच पातळीवरती ही प्रचार यंत्रणा आहे ती गतिमान केली होती आणि सोशल मीडियासुद्धा त्यातून सुटला नव्हता आणि एकूणच या सगळ्या पातळ्यांच्या वरती ही निवडणूक लढली गेली होती। त्यामुळे प्रचंड उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती कारण या दोन पाटलांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागली होती आणि भाजप मोठ्या आत्मविश्वासाने या निवडणुकीमध्ये उतरले होते। कारण पंढरपूरची पोटनिवडणूक आहे ती भाजपने जिंकली होती आणि तोच पॅटर्न कोल्हापूरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता। भाजपचे अनेक कार्यकर्ते आहेत ते मोठे पदाधिकारी आहेत ते इथं कोल्हापूरमध्ये तळ ठोकून होते, त्यामुळे भाजप ही निवडणूक कॅच करणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र निकाल आता स्पष्ट आहे त्यांना पाहायला मिळतात। महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी आता आघाडीवर असल्याचं दिसून येते आहे।
ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि दिलेल्या या अपडेटबद्दल. याविषयीचे अधिक जे अपडेट आहेत या मतमोजणीचा जो कल आहे तो आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ. तूर्तास धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या माटुंगा रेल्वे स्थानकावरती दोन एक्सप्रेस या समोरासमोर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे पॉंडिचेरी एक्सप्रेसचे मागच्या बाजूचे तीन डबे हे रुळावरून घसरले. यामुळे कालपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. हे घसरलेले डबे उचलण्याचं काम सुरू आहे. मात्र दुपारी 2 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे रेल्वे सेवेवरती या सगळ्याचा परिणाम झाला. मुलुंडमध्ये काही सेवा बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वाहतुकीसाठी इतर पर्याय निवडावे असं आवाहन मध्य रेल्वेनं केलंय. तीन कोच रिरेल हुए थे, उसमें से 2 कोच ऑलरेडी रिरेल कर लिए गए हैं. सिर्फ 1 कोच का काम बाकी है जो अभी चल रहा है. और इस बीच में हमारी जो डाउन लोकल और अप लोकल लाइन, ये दोनों ऑलरेडी चालू हैं और उसकी डाउन और अप लोकल की पूरी सर्विसेज वर्क कर रही हैं. जो अप थ्रू लाइन है जो कि पीक डायरेक्शन है, उसको वी एक्सपेक्ट के इन अबाउट एन आवर वी शुड बी एबल टू हम इसको क्लियर कर पाएंगे. लेकिन डाउन थ्रू को रिस्टोर करने में थोड़ा और समय लगेगा क्योंकि इस पर अभी कोच है. तो हम इस पर अप थ्रू पे कुछ सर्विसेज चालू कर देंगे ताकि लोग यहाँ मूव कर सकें. कुछ सर्विसेज को हमें पीछे टर्मिनेट करना पड़ेगा मुलुंड में, फिर वहाँ से लोग अपना बाई रोड मूव कर सकते हैं. तो एटलीस्ट मुलुंड तक वो सर्विसेज अवेलेबल रहेंगी. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, काय सांगता येईल? 12 वाजेपर्यंतचा अवधी दिलेला आहे. आत्ताच जे काम सुरू आहे हे सगळं काम पाहता सद्यस्थितीत नेमकी लोकल सेवा ही कधी सुरळीत होईल? स्नेहल, नक्कीच. म्हणजे आपण बघतोय की रात्री 5:30 खरं तर ही घटना घडली. आणखी त्यानंतर मध्य रेल्वेचे ज्या प्रकारे तंत्रज्ञ सगळे कामाला लागले, वेगवेगळ्या ठिकाणावर या ठिकाणी आलेले आणि या ठिकाणी म्हणजे याच ट्रॅकवर आयासला आपण विनंती करू. आयास ही आता एकच बोगी आता या ठिकाणी दिसतंय. 3 बोगी ट्रेन झालेल्या होत्या. आणखीन एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन म्हणजे की दादरहून पुडुचेरीला निघालेली ट्रेन, आणखीन त्याचवेळेस सीएसटीवरनं गदगला निघालेली ट्रेन. आणि या दोघही ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्यामुळे दोघही जोरात एकमेकांना घासल्या. 3 बोगी ट्रेल झाल्या. आता त्या दोन्ही ट्रेन काढण्यात आल्या, 2 बोगी सुद्धा काढण्यात आल्या. ही एक अखेरची बोगी आहे, ती सुद्धा आता ट्रॅकवर आणण्यात यश मिळालेलं आहे. तंत्रज्ञांना यश मिळालंय. आता डाऊनचा जो फास्ट ट्रॅक आहे तो आता सध्या बंद करण्यात आलेला आहे. 12 वाजेपर्यंत हे सगळं काम पूर्ववत सुरू होईल. शिवाजी सुतार आपल्याबरोबर आहेत, मध्य रेल्वेचे चीफ पीआरओ आहेत. काय सांगाल तुम्ही प्रवाशांना, दिलासा किती वाजेपर्यंत सगळ्या ट्रॅक्सचा मिळू शकणार आहे? ते पहा, सकाळी जे आहे 8:10 अब फास्ट ट्रॅक जो आहे म्हणजे कल्याणहून सीएसटीच्या दिशेने ज्या जलद मार्गावरील जाणारी वाहतूक आहे ही आम्ही रिस्टोर केलेली आहे. जो डाऊन फास्ट मार्ग. प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतोय. संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊयात. जिंकण्यासाठी त्याच काळामध्ये हे सगळे प्रकार भोंगायचे सुरू केले, पण त्यांचा भोंगा वाजला नाही. त्यांचा भोंगा वाजणार नाही, त्यांना जनता ठेंगाच दाखवणार. राज ठाकरेंची तुलना आपण ओबीसीशी केली, सामनाच्या कार्यालयाबाहेर पोस्टर लावण्यात आलेले आहेत, मनसेकडनं इशारा दिला जातो. 50 वर्ष असे इशारे घेऊन आम्ही पुढे जातो. एक सिनेमा होता, गेला इशारा जाता जाता, तू जरा त्यांना पाहायला सांग. संजय राऊतांनी या बॅनरबाजीवरून उत्तर दिलेले आहे. आता आपण पुन्हा जाऊयात आणि रेल्वेबद्दलचे अपडेट घेऊयात. लोकल सेवा कधी पूर्ववत होईल आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, ही जी सेवा आहे ही किती वेळात पूर्ववत होईल? लोकल खरं तर मुंबईची लाईफ लाईन आणि याचमुळे ती पट्टीवर येणं सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर कोरोनामध्ये लोकलमधनं प्रवास सुद्धा पटरी सोडून गेला होता. आणखीन आता याच पटरीवरनं 3 बोगी घसरल्यामुळे ही दुर्घटना घडली. किती वाजेपर्यंत आपण ह्या सगळ्या सेवा पुरवत करतोय? यामध्ये 12 वाजेपर्यंत जे आहे ज्या सर्व सेवा ज्या आहेत या पुरवत करण्यासाठी ज्या आहेत ते प्रयत्न सुरू आहेत. स्लो कॉरिडोर काल रात्रीपासून सुरू आहे, त्याच्यावरती जे आहेत सबर्बन आणि मेल एक्सप्रेस धावत होत्या. मात्र आज सकाळपासून जो आहे जलद मार्गापैकी एक मार्ग जो आहे फास्ट मार्ग जो आहे तो आपल्याला उपलब्ध झाला आहे. एक जलद मार्ग जो आहे तो पुढच्या 2 तासांमध्ये आहे, तोही रिस्टोर करण्यात येईल.
आम्ही या ठिकाणी पोहोचलो घटनास्थळी, त्यावेळेस एका महिलेला दुखापत झाली होती, तिला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात सुद्धा आलं होतं. कशी आहे प्रकृती? तिची प्रकृती आता ठीक आहे. याच्यामध्ये आहे की या घटनेमध्ये जे आहे कोणालाही जीवित हानी जी आहे ती झालेली नाहीये. मात्र एका महिलेच्या गुडघ्यामध्ये जो आहे तिला पहिल्यापासून त्रास होता आणि तिला चालण्यासाठी त्रास होता, त्यामुळे तिला स्ट्रेचरवरून जे आहेत आमचे ऑफिसर्स आणि स्टाफ घेऊन गेले होते. मेडिकलचा स्टाफही त्यांच्याबरोबर होता. मात्र तिची प्रकृती आता जी आहे व्यवस्थित आहे, स्थिर आहे. दिलासा देणारी ही गोष्ट नक्कीच म्हणता येईल स्नेहल. एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन आल्या, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. माहिती अशी समजते सीएसएमटी कडनं गदकला जाणाऱ्या ट्रेनच्या लोको पायलटनं सिग्नलचं उल्लंघन केलं आणि याचमुळे जी पुंडुचेरीला जायला ट्रेन निघाली होती दादरवरनं, त्या ट्रेनला एकमेकांना एकाच ट्रॅकवर आल्यामुळे जोरदार घासून ही दुर्घटना घडली. स्नेहल धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यात हनुमान चालीसा पठण कार्यक्रम राज ठाकरे करणार आहेत. राज ठाकरे या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. कार्यक्रमाच्या मांडवाला अद्याप परवानगी मिळालेली नाहीये आणि लाऊडस्पीकरलाही सुद्धा परवानगी मिळालेली नाहीये. पुण्यात हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे हजर राहणार आहेत. कार्यक्रमाच्या मांडवाला मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाहीये आणि लाऊडस्पीकरलाही परवाना अद्याप मिळालेला नाहीये. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून. वैभव, या कार्यक्रमाला राज ठाकरे तर उपस्थित राहणार आहेत पण अद्याप परवानगी मिळालेली नाहीये. स्नेहल, आज संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे या मंदिरामध्ये येतील. खालकर चौकातला मारुती मंदिर जे या मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. 8 वर्षापूर्वी या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आलेले होते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी जी नवी भूमिका घेतली या भूमिकेनंतर पुन्हा उत्तरसभा झाली आणि या उत्तरसभेमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकेचं आणखी विस्तृत स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं होतं. या सगळ्यानंतर प्रचंड राजकीय वादविवाद जे आहेत ते पाहायला मिळाले. राजकीय वादविवाद जे आहेत ते सुरू झालेले होते. या सगळ्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे स्वतः ऑन फील्ड उतरत आहेत आणि पुण्यामधल्या या खालकर चौकातल्या मारुती मंदिरामध्ये त्या संध्याकाळी 6 वाजता हनुमान चालीसा पठण करणार आहेत. मात्र दरवर्षी या हनुमान जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो इथं आयोजित केला जातो, त्याला परवानगीची गरज नसते असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र मनसेनं मांडव आणि लाऊडस्पीकर अशा दोन्ही गोष्टींसाठीचा परवाना जो आहे तो पोलिसांकडे मागितलेला होता पुणे पोलिसांकडे. त्याची परवानगी जी आहे ती अद्याप देण्यात आलेली नाही. त्याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे असं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात या कार्यक्रमासाठी मनसेनं मोठी वातावरण निर्मिती केलेली आहे. आपण पाहतोय कुमठेकर रस्त्याला मोठमोठाले होर्डिंग्स जे आहेत राज ठाकरेंचे स्वागताचे ते लावण्यात आलेले आहेत आणि काल पहिल्यांदा हिंदू जननायक नावाची नवी उपाधी जी आहे ती राज ठाकरे यांना देण्यात आली आणि त्याचं मोठं ब्रँडिंग जे आहे ते मनसेकडून केलं जातं आहे. इथं या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी भगवी शाल पांघरलेला फोटो जो आहे त्याचं ब्रँडिंग राज ठाकरेंच्या फोटोचं केलं जातं आहे आणि पूर्ण कुमठेकर रस्त्याला मोठमोठाले होर्डिंग्स आहेत ते मनसेच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत. आज संध्याकाळी अत्यंत चिंचोळा चौक आहे हा, खरं तर खालकर मारुतीचा चौक. या चौकामध्ये हे हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे. सकाळपासून इथं वेगवेगळे कार्यक्रम आहे. मांडवाची जी मंदिराची जी ट्रस्ट आहे या ट्रस्टकडून मांडव टाकला गेलेला आहे छोटा जो दरवर्षी असतो तो. मात्र राजकीय कार्यक्रमासाठी मांडव किंवा स्पीकरची परवानगी जी आहे ती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाला मनसेच्या परवानगी दिली जाईल की केवळ आरतीसाठी राज ठाकरे 10 मिनिटं इथं येतील, हनुमान चालीसा पठण करतील आणि जातील असं कार्यक्रमाचं स्वरूप सध्या तूर्तास सांगितलं जात आहे. मात्र एक नक्की, मनसेच्या शहर कार्यकारिणीनं त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनसेच्या इथं यायला लावलंय. मोठी गर्दी या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाईल. राज्यभरात सुद्धा अनेक ठिकाणी जिथं जिथं हनुमान मंदिर आहेत तिथं हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम मनसेकडून केला जाणार आहे. त्यामुळे एकूण पॉलिटिकल अजेंडा जो आहे हनुमान चालीसा म्हणण्याचा तो मनसेनं राज्यभर राबवायचा निर्णय घेतलाय. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राज ठाकरे संध्याकाळी इथं येतील तेव्हा त्यांना केवळ हनुमान चालीसा पठणाला परवानगी दिली जाईल का किंवा त्यासाठी परवानगी लागणार नाही असं पोलिसांनी आधी स्पष्ट केलं. मात्र जो राजकीय कार्यक्रम त्यांना करायचा असेल किंवा इतर ब्रँडिंग जे करायचं असेल मनसेचं त्याला परवानगी मिळते का, स्टेज टाकायला म्हणा किंवा स्पीकरला, हे पाहणं महत्वाचं आहे. वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आणि या सगळ्या दौऱ्याचे त्यांच्या पुढचे अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत. तूर्तास धन्यवाद.
वळूयात पुढच्या बातमीकडे जाऊयात. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत आठव्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव या आघाडीवरती आहेत. आठव्या फेरीत काँग्रेसला 2981 मतं मिळाली आहेत, तर भाजपला 3505 मतं मिळाली आहेत. आठव्या फेरीनंतर काँग्रेस 9152 मतांनी आघाडीवरती आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचे कल आपण पाहतो आहोत. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत आठव्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव या आघाडीवरती आहेत. आठव्या फेरीत काँग्रेसला 2981 मतं मिळालेली आहेत, तर भाजपला 3505 मतं मिळाली आहेत. आठव्या फेरीनंतर काँग्रेस 9152 मतांनी आघाडीवरती आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा या पोटनिवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे. कोल्हापूरच्या या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होतीये आणि त्याचे कल आता आपण न्यूज 18 लोकमतवर पाहतात. सरनोबतवाडी इथल्या शासकीय गोदामात ही सगळी प्रक्रिया पार पडते. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून. ज्ञानेश्वर, काय आत्ताचे अपडेट? आता आठव्या फेरीचा निकाल आहे, तो हाती आलेला आहे. काँग्रेसला 2981 भाजपला 3505 मतं. या आठव्या फेरी अखेर काँग्रेस 1523 मताने पिछाडीवरती गेलेलं आहे. काँग्रेसच्या मताधिक की या आठव्या फेरीमध्ये घटताना आपल्याला पाहायला मिळेल. पीपल काँग्रेसचं जे मताधिक आहे ते 9152 इतकं झालेलं आहे. आपल्याला पाहायला गेलं तर या निवडणुकीच्या आपण कधी भाजप आघाडी घेताना काँग्रेस आघाडी घेताना पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर, तुमचा आवाज काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. कोल्हापूरवासियांसाठी आताची ही सर्वात मोठी बातमी, हा मोठा निकाल आता आपण पाहतो आहोत. आठव्या फेरीनंतर काँग्रेस 9152 मतांनी आघाडीवरती आहे. तर आजचा फर्स्ट ट्रॅक जो आहे तो सुरू झालेला आहे. रेल्वे संदर्भातली आता एक महत्त्वाची अपडेट्स येते आहे. मध्य रेल्वेची वाहतूक जी विस्कळीत झालेली होती, त्यातला CSMT कडे जाणारी लोकल जी आहे ती सेवा पूर्ववत झालेली आहे. CSMT कडे जाणारी लोकल सध्या आता वेळेवर धावत असून माटुंगा घटनास्थळी सुरू असलेलं काम हे अंतिम टप्प्यात आहे. अपघातग्रस्त ट्रेन जी आहे ती घटनास्थळावरून हटवण्यात आलेली आहे. तर दीर्घ पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या आतापर्यंत अशा एकूण 13 एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आजपासून या सगळ्या ट्रेन्स पुन्हा सुरू होणार आहेत. तर आज गदक आणि पाँडिचेरीला जाणाऱ्या ट्रेन्स निर्धारित वेळेत जाणार आहेत. आत्ताची ही मध्य रेल्वे संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. एक्सप्रेस अपघातामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झालेली होती आणि याचा लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला होता. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण अपघातानंतर मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत होती, त्यातल्या आता अपमार्गावरच्या ज्या गाड्या आहेत त्या सुरळीत झाल्याचं कळतंय. काय सविस्तर अपडेट्स मिळाली? मुंबई म्हणजे लोकल म्हणजे मुंबईची खऱ्या अर्थानं लाईफ लाईन, त्यामुळे जर का ट्रॅकवरच्या पटरीवरनं जर का ही ट्रेन घसरली तर काय प्रकारचा हाहाकार होऊ शकतो याचा अनुभव गेल्या कालपासून आपण घेतोय. पण मध्य रेल्वेच्या तंत्रज्ञांनी रात्रभर युद्धपातळीवर जे काम केलं त्याला यश मिळालंय. दोन्ही अपघातग्रस्त ट्रेन घटनास्थळावरनं हटवण्यात आलेल्या आहे. ट्रेन झालेल्या 3 बोगीमधली अंतिम एकच बोगी आता शिल्लक आहे, तिला सुद्धा आता ट्रॅकवर आणण्यात यश मिळालेलं आहे. हे काम तासाभरामध्ये पूर्णपणे संपेल आणि सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे की लोकल फास्ट ट्रॅक सुरू झालाय. डाऊन ट्रॅक जो आहे तो अजूनपर्यंत बंद आहे, पण तोही येत्या तासाभरात सुरू होईल आणि यानंतर लोकल सेवा जी आहे ती पूर्ववत सुरू होईल. ज्या दोन ट्रेन्सचा हा अपघात झाला होता, जी CSMT कडनं गदकला जाणारी ट्रेन आणि दादरवरनं पोंडुचेरीला जाणारी ट्रेन, या दोन्ही ट्रेन एकाच ट्रॅकवर ज्या आल्या माटुंगा स्टेशन जवळ, आणखीन त्यामुळे त्या दोन्ही ट्रेन एकमेकांना घासल्या. 3 डबे पुडुचेरी एक्सप्रेसचे घसरले, यामुळे ही खरी दुर्घटना घडली. या दोन्ही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या होत्या. 13 ट्रेन्स एकंदरीत आतापर्यंत रद्द करण्यात आल्या, पण दुपारी 12 नंतरच्या सर्व ट्रेनचं जे शेड्यूल आहे ते नियमित सुरू होणार आहे आणि गदक आणि पाँडिचेरीला जाणारी आजची जी ट्रेन आहे ती निर्धारित वेळेत जाणार आहे. सगळ्यात महत्वाची ही माहिती आहे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा आणि सगळ्याच मुंबईकरांना दिलासा देणारी ही सगळ्यात मोठी गोष्ट नक्कीच म्हणता येईल की साधारणतः 12 नंतर लोकल सेवा सामान्य पद्धतीनं पूर्ववत झाली असेल. हा सगळ्यात महत्वाचा भाग
जी अखेरची बोगी घसरलेली होती तिला सुद्धा पट्टीवर आणण्यामध्ये यश मिळालंय. प्रचंड मोठा जल्लोष, सगळेच कामगार करतायत आता, कारण त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालंय आणि ती बोगी सुद्धा आता ट्रॅकवरनं हटवण्याचं काम आता सुरू झालंय. त्यामुळे 12 वाजेपर्यंत जरी मध्य रेल्वेने म्हटलं असलं तरी त्याच्या 1 तास आधीच हे सगळं काम पूर्ण होऊ शकतं. सर्वी लोकल सेवा ही पूर्ववत होऊ शकते. अगदी बरोबर आहे, आणि त्यानुसार ही लोकल सेवा जी आहे मध्य रेल्वेची अपमार्गावरची लोकल सेवा पूर्ववत झालेली आहे. तर ट्रॅक क्रॉसिंगच्या ठिकाणी अपघात झालेला होता आणि या एक्सप्रेस अपघातामुळे मध्य रेल्वे विस्कळीत होती, मात्र आता अपमार्गावरची लोकल सुरळीत सुरू झालेली आहे. आणि यानंतर बातमी आहे कोल्हापुरातली, कारण कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये 9व्या फेरीअखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव या आघाडीवर आहेत, तर 9व्या फेरीत काँग्रेसला 2743 मतं मिळालेली आहेत. भाजपला 2937 मतं मिळालेली असून 9व्या फेरीनंतर काँग्रेस 8959 मतांनी आघाडीवर आहे. काँग्रेसची ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची पोटनिवडणूक ठरलेली होती कोल्हापूरवासियांसाठी. त्यामुळे नेमकं मतदार राजा जो आहे तो कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, या पोटनिवडणुकीमध्ये कोण विजयी होणार यासाठी संपूर्ण कोल्हापूरवासियांचं लक्ष लागलेलं होतं. तर या निवडणुकीचे सगळे अपडेट्स जे आहेत, अचूक अपडेट्स आम्ही तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर देतो आहे. ती म्हणजे आता 9व्या फेरीअखेरीस जे कौल आलेले आहेत त्यानुसार काँग्रेसची आघाडी कायम आहे. 9व्या फेरीत भाजपला 2937 मतं मिळालेली आहेत, तर काँग्रेसला जयश्री जाधव यांना 2743 मतं मिळालेली आहेत. तर जयश्री जाधव यांची आत्तापर्यंतची एकूण मतं पाहिली तर 36737 आहेत आणि सत्यजित कदम यांची 27778 मतं आहेत. दोन्ही उमेदवारांमध्ये खरं तर खूप मोठा फरक आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये एकीकडे जयश्री जाधव यांची आघाडी जी सुरू आहे, यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्यामुळे कोल्हापुरात जयश्री जाधव समर्थकांनी आनंद उत्सव जल्लोष साजरा करायला सुरुवात देखील केलेली आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे कोल्हापुरातून आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, सध्या आपण पाहतोय तर 9व्या फेरीनंतर देखील काँग्रेसच आघाडीवर आहे, जवळपास विजय निश्चित झालाय का जयश्री जाधव यांचा? जयश्री जाधव आणि काँग्रेस हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्या आता या ठिकाणी निर्णायक आघाडी आपल्याला घेताना पाहायला मिळते. काँग्रेसचा हा विजय इथे जवळपास निश्चितच मानला जातोय, कारण भाजप एका तर दुसऱ्या प्रभागामध्ये आहे, ते आघाडी घेताना ती पण किंचितशी आघाडी घेताना पाहायला मिळते. त्यामुळे मोठा फरक आहे तो काँग्रेस आणि भाजपच्या दोन उमेदवारांच्या मध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसची ही निर्णायक आघाडी आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये कुठेतरी उत्साह आहे तो पाहायला मिळाला आहे. नाना पटोले बोलतायत प्रसार माध्यमांशी, पाहूयात काय. देश अंधारात चाललेला अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि केंद्र सरकारची जी पॉलिसी आहे की देशाला आर्थिक खाईत मध्ये नेऊन आणि रोजगार मुक्त म्हणजे रोजगार विना ठेवायचं आमच्या तरुणांना, अशा पद्धतीची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेचं निश्चितपणे आज सगळ्या लेवलवर निषेध केंद्र सरकारचा भारतीय जनता पार्टीचा होत आहे. एकीकडे राज ठाकरे हनुमान चालीसा पठण करणार आहे अमरावतीमध्ये, हनुमान चालीसा पठण नवनीत राणा करणार आहे, भोंगे वाटणार आहे. दुसरीकडे मुस्लिम संघटनेनं असा इशारा दिला की आम्हाला जर छेडलं तर आम्ही सोडणार नाही, छेडेंगे तो छोडेंगे नाही. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपने जो प्लॅनिंगली जो प्लॅन बनवलेला आहे त्याचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. भोंगा वाजवायचा असेल तर महागाईच्या विरोधात वाजवा, भोंगा वाजवायचा असेल तर बेरोजगारीच्या विरोधातला वाजवा, भोंगा वाजवायचा असेल तर गरिबी आणि शेतकऱ्यांच्या बद्दलचा वाजवा, पण धार्मिक तेढ निर्माण करून ज्या पद्धतीनं देशाला बर्बादीकडे नेण्याचा जो संकल्प भारतीय जनता पार्टीने केला, त्यांच्या सहकार्याने केला, हा निश्चितपणे द्वेषदायक आहे. आज हनुमान चालीसा आहे, आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं निश्चितपणे कार्यक्रम होणं काही चुकीचं आहे असं आमचं म्हणणं नाही, पण एक दिवस हनुमान चालीसा वाजून आणि त्या पद्धतीचं प्रदर्शन धार्मिक बाजारीकरण करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे निश्चितपणे लांछनास्पद आहे. मी पण हिंदू आहे, मी पण रोज हनुमान चालीसा वाचतो, पण त्याचं प्रदर्शन करायचं काम आम्ही करत नाही. अखेरी आम्हाला आमच्या संविधानाने जे काही
आम्हाला ज्या व्यवस्था निर्माण करून दिलेल्या आहेत त्या व्यवस्थेच्या प्रमाणे हा देश चालावा आणि हा देश तेव्हाच पुढे होईल. मोहन भागवतजींनी सांगितलं की अखंड भारत कोणता करायचा आहे त्यांचं, आखरी अखंड भारत ठेवायचा असेल तर निश्चितपणे धार्मिक तेढ निर्माण झालं नाही पाहिजे याची काळजी पण त्यांनी केली पाहिजे. आणि जे केंद्र सरकारचं जे फेल्युअर आहे, बेरोजगारी, महागाई, याच्यावरही त्यांनी बोलावं अशी आमची त्यांना विनंती आहे. मनसेकडून हनुमान चालीसा पठण होत आहे तर शिवसेनाही तिकडे महाआरती करत आहे मुंबईत. एक बघा, ते प्रत्येकाला आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने करावं, त्याला कोणाचा विरोध आणि त्याला जाहिरातबाजी करायची गरज काय. अखरी आम्ही पण हिंदू आहे, आम्ही दरवर्षी हे सगळे कार्यक्रम, भगवान श्री रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, सगळे दुर्गा उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, आम्ही साजरे करतो ना. पण याचं असं बाजारीकरण करण्याची जी प्रथा जी सुरू झालेली अलीकडे काळात, हे धर्माचा ह्रास करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, हे चुकीचं आहे. ये पुरोग्रामी विचार का की जीत है. धार्मिक तेढ निर्माण कर केंद्र का जो फेल्योर है, महंगाई, बेरोजगारी, गरीबी, किसान का इशू, छोटे व्यापारियों का इशू, उस सब फेल्योर को छुपाने का जो कोशिश धार्मिक द्वेष निर्माण करके किया जा रहा था. तर आपण पाहिलं, नाना पटोले खरं तर आज हनुमान जयंतीनिमित्तानं जो धार्मिक तेड या मुद्द्याला घेऊन ते भाष्य करत होते, त्यांचे सविस्तर अपडेट्स आपण पाहणार आहोत. मात्र पुन्हा एकदा कोल्हापुरात जाऊयात. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, सध्या काय अपडेट्स तिथे सुरू आहेत? सध्या 10व्या फेरी काय आहे तो रिझल्ट सुद्धा हाती आलेला आहे आणि यामध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे काही अंशी या ठिकाणी सुद्धा झाल्याचं कारण एकूण मतांच्या आकडेवारी पाहिजे तर काँग्रेसकडे आता ती 8,000 मतांची आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेसची आघाडी आहे सोडण्याचा प्रयत्न आहे पुढच्या फेऱ्यामध्ये काँग्रेसचा होणार आहे. आणि त्यामुळे त्या ज्या काँग्रेसच्या ज्या फेऱ्या आहेत त्या खरंच लक्ष लागून आले. मात्र त्या ठिकाणी पाहायला गेलं तर झोपडपट्ट्याची मतं आहेत ती मात्र काँग्रेसच्या पार्ट्यात पडली. मात्र उत्तर प्रदेश जी आहेत ती मात्र भाजपच्या पार्ट्यात पडल्याचं पाहायला त्या उत्तर प्रदेश परिसरामध्ये भाजपला एक सर्वाधिक मताधिक्य या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतो. झोपडपट्टीच्या मतानं आहे ती काँग्रेसच्या आणि प्रामुख्याने महाविकासच्या बाजूने दिसण्यास आपल्याला पाहायला मिळतो. इतर ज्या मतदानामध्ये अत्यंत पुरस आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र यामध्ये सध्या तरी जयसिंग जाधव या काँग्रेसच्या उमेदवारांचे निर्णय करता आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं. तर आपण निवडणुकीचे अपडेट्स जे आहेत कोल्हापुरातल्या उत्तर पोट निवडणुकीचे अपडेट्स आपण पाहतोय. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. काँग्रेस 8,959 मतांनी आघाडीवर आहेत. खरं तर ज्ञानेश्वर, आपण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किंवा अगदी मतदानाच्या दिवशी सुद्धा तिथल्या मतदार राजांशी जेव्हा संवाद साधला होता तेव्हा त्यांनी जी प्रतिक्रिया खरं तर News18 लोकमतला दिलेली होती, त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही विकासाच्या मुद्द्यांनाच मतं देणार आहोत आणि त्यामुळे ही मतं जी आहेत ती नेमकी कोणाच्या पारड्यात जाणार, कोण विजयी होणार याची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचलेली होती. आणि एकूणच आता मतदार राजांनी जो कौल दिलेला आहे तो आपल्याला आत्तापर्यंतची जी आघाडी आहे ती काँग्रेसनं घेतलेली पाहायला मिळतीये. त्यामुळे मतदार राजांनी हा कौल जो आहे हा विकासाच्या मुद्द्याला धरून काँग्रेसला दिला असल्याचं स्पष्ट होत आहे का? काँग्रेसच यामध्ये आघाडी घेतल्याचं स्पष्ट होते. कारण आपल्याला माहित आहे की ही निवडणूक आहे ती शहरातल्याही पोटनिवडणूक आहे, शहरी भागाचा हा मतदारसंघ आहे. आणि सध्या महानगरपालिकेवरती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची सत्ता होती आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली विकास काम आहेत त्याचा अजेंडा आहे तो प्रामुख्याने महाविकास आघाडी असू दे किंवा पालकमंत्री सतेज पाटील यांनी लोकांच्या समोर ठेवला होता आणि त्यामुळे याचद्वारे ते मतदान त्यांनी जनतेसमोर मागितलं होतं. दुसऱ्या बाजूला सगळे जे इच्छुक नगरसेवक आहेत ते आगामी निवडणुकीचे ते सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरले होते आणि काँग्रेसनं प्रामुख्याने महाविकास आघाडीने केलेली कामं आहेत ती त्यांनी जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बरोबर. एक मुद्दा यामध्ये ज्ञानेश्वर तो गाजला होता तो म्हणजे महिलांना घेऊन सत्यजित कदम यांच्या प्रचारात दरम्यान झालेली वक्तव्य ती कुठेतरी त्यांना भोवली असं म्हणूयात का? आणि ही निवडणूक जयश्री जाधवांसाठी एक भावनिक सुद्धा ठरली आहे. खर तर महिलांच्या बाबतीतला अपशब्द वापरले गेल्याने प्रामुख्याने महाडिक कुटुंबीय असू दे किंवा भाजपची पिछाड झाल्याचंच म्हणता येईल. कारण या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने
147,000 इतक्या महिला होत्या आणि महिलांचं वोटिंग आहे ते 50% या मतदारसंघामध्ये होतं. त्यामुळे हाच मुद्दा आहे तो घेऊन काँग्रेसनं भाजपला आहे ते टार्गेट केलं होतं. अगदी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना सुद्धा कोल्हापुरात येऊन या ठिकाणी महिलांचं मतदान कॅच करण्याचा प्रयत्न करावा लागला होता. मात्र एकूणच पाहायला गेलं तर यामध्ये महिलांनी सुद्धा कुठेतरी भाजपला नाकारून काँग्रेसच्या पार्ट्यामध्ये मत दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे महिलांचं जे अपमानजनक वक्तव्य केलं होतं ते कुठेतरी महाडी कुटुंबाला या ठिकाणी भोवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ज्ञानेश्वर, तिथनं सगळ्या अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. एक्सप्रेसच्या अपघातानंतर मध्य रेल्वे विस्कळीत झालेली होती तर एक्सप्रेसचे डबे जे आहेत ते घसरल्यामुळे वाहतूक विस्कळीत होती. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची त्यामुळे गर्दी झालेली असून डोंबिवली स्थानकात सुद्धा प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे गाड्या ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत आणि म्हणून गर्दी जी आहे ती अधिकच वाढत चाललेली आहे. मध्य रेल्वेची आता अपमार्गावरची वाहतूक जी आहे ती आत्ता काही मिनिटांपूर्वी सुरू झालेली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून 12 वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक विस्कळीत असल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी खूप मोठी तारांबळ उडालेली आहे. आपण ही दृश्य पाहतोय, ठाणे रेल्वे स्थानकांवरची दृश्य आणि डोंबिवली रेल्वे स्थानकातली दृश्य आहेत. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळतीये. खरं तर रेल्वेकडनं सांगण्यात आलेलं होतं प्रवाशांनी रेल्वे सुरळीत होईपर्यंत इतर पर्यायी मार्ग त्यांनी शोधावा, पर्यायी मार्गानं प्रवास करावा. मात्र अनेक प्रवासी जे आहेत ते रेल्वे स्थानकावरच खरं तर रेल्वे कधी सुरू होते या प्रतीक्षेत होते आणि त्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी ही वाढत गेलेली आहे. तर आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे. स्वाती, सध्या रेल्वे स्थानकांवर काय परिस्थिती आहे? खरं तर रेल्वे स्थानकांवरची काय परिस्थिती आहे याबद्दल आपण वेगळं सांगायची गरज नाही. हे दृश्यांमधून आपण थेट दाखवू शकतोय. ही दृश्य ठाणे स्टेशनवरची आहेत आणि काही वेळातच आपण डोंबिवली स्टेशनवरची दृश्य दाखवू. खरं तर भलेही रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं गेलं असलं की पर्यायी मार्गांचा वापर करा किंवा पर्यायी वाहतुकीच्या साधनांचा वापर करा, पण मनाली आपल्या सगळ्यांना माहितीये की रेल्वे इतकं कुठलंही स्ट्रॉंग जाळं किंवा एक सक्षम जाळं हे पब्लिक ट्रान्सपोर्टचं मुंबईत नाहीये. अगदी बेस्टची बस जरी घेतलं किंवा मग इतर महानगरपालिकांच्या बसेस जरी घेतल्या तरी त्यांची एकूणच मर्यादा पाहता रेल्वे इतकी त्यांची क्षमता नाहीये. त्यामुळे रेल्वे सारखा एक दुसरा पर्याय नसल्यानं लोक रेल्वेनेच प्रवास करतात, भलेही उशिरा जावं लागतं. अनेकदा रेल्वेला बाहेरनं लटकवून जावं लागतं, अनेकदा अनेक ट्रेन सोडावं लागतात. तरी आपण बघितलं की अन्य सरकारी कार्यालयांना किंवा कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे, पण खाजगी कार्यालयात काम करणाऱ्यांना मात्र जावं लागतं उशिरा का ना होईना. आज अगदी शनिवार असला तरी आपल्याला ही अशा पद्धतीची गर्दी सगळ्याच मध्य रेल्वेच्या स्टेशनवर बघायला मिळते. विशेषतः कल्याण डोंबिवली ठाणा हा जो दूरचा जो पल्ला आहे ज्यातून अनेक जण मुंबईत कामाला येतात त्यांचे मोठे हाल होत आहेत, पण अनेकांनी आपल्या नातेवाईकांना किंवा कुठेतरी जाण्याचा फिरण्याचा प्लॅन केला होता त्यांनाही फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. आता या सगळ्या प्रकारामध्ये आपण बघितलं की या एक्सप्रेसचा जो मोटमन होता किंवा जो पायलट होता तो साधारणतः दोषी असल्याचं सध्या तरी कळतं. या संदर्भातली अधिक कठोर भूमिका घेतली जाईल, पण त्यानं मात्र मुंबईकरांचं जे काही काळ आणि आज हाल झाले ते मात्र संपू शकत नाही आहेत. तेच आपण पाहतोय रेल्वेच्या अपडेट्स आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याला देत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात आणि डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झालेली आहे. खरं तर रेल्वेकडनं सांगण्यात आलेलं होतं 12 वाजेपर्यंत रेल्वे सेवा ही विस्कळीत राहणार आहे, मात्र आता काही वेळापूर्वीच अप मार्गावरची रेल्वे सेवा सुरळीत सुरू झालेली आहे. मात्र रेल्वेला पूर्ववत होण्यासाठी आणखी काही अवधी जाणार आहे, त्यामुळे डोंबिवली आणि ठाणे स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद स्वाती या सविस्तर माहितीसाठी. तर आपण रेल्वेची अपडेट्स पाहतोय. रेल्वेचं जी ट्रॅकवरनं खाली घसरलेली होती ती रेल्वेची बोगी खाली उतरवण्याचं म्हणजे रुळावरनं बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. अखेरची ती बोगी जी आहे ती रुळावर आलेली आहे, तिलाही घटनास्थळावरून हटवण्यात आलेलं आहे. कामगारांचा मोठा जल्लोष त्यामुळे या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही रेल्वे रुळावरची आपण दृश्य पाहतोय, रेल्वेची बोगी हटवण्याचं काम सुरू होतं. या घसरलेल्या रेल्वेच्या बोगीला रेल्वे ट्रॅकवर आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ही रेल्वेची बोगी जी आहे जी अपघात घडलेला होता त्या बोगीला आता
या रेल्वे मार्गावरून पुढे नेण्यात आलेला आहे। तर काम पूर्ण झाल्याचा आनंद या कामगारांमध्ये पाहायला मिळतोय। तासाभरामध्ये अखेरचाही मार्ग जो आहे तो पूर्ण खुला होणार आहे, त्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेची रेल्वे सेवा सुरळीत सुरू होईल। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहे। रेल्वे आपण पाहतोय, प्रशांत आपण पाहतोय, खरं तर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अगदी अतोनात प्रयत्न करत ही रेल्वे जी आहे, जी रुळावरनं खाली घसरली होती त्याला ट्रॅकवर आणून आता तिथनं हटवलेली आहे, त्यामुळे काही वेळातच आता मध्य रेल्वे पूर्णपणे पूर्वपदावर येईल आणि रेल्वेची जी काही वाहतूक विस्कळीत झालेली होती, प्रवाशांचा खोळंबा झालेला होता, तो आता सगळा जो आहे तो सुरळीत होण्याची शक्यता आहे। साधारण आणखी किती वेळ जाईल या सगळ्याला? निघाली साधारणतः तासाभरामध्ये सगळीच रेल्वे व्यवस्था पूर्ववत होईल अशी स्पष्ट चिन्ह आता दिसत आहे। आणखी त्याच्या आज सुद्धा ही सगळी व्यवस्था होऊ शकेल असं आपल्याला आता नक्कीच म्हणायला हरकत नाही। रात्री 10:15 ही दुर्घटना घडली, त्यानंतर रात्री ज्यावेळेस 12 सगळे तंत्रज्ञ दाखल झाले, सलग 10 अथक जे काम सुरू होतं, अखेर त्याला यश मिळालं आणि ही अखेरची बोगी सुद्धा ट्रॅकवर काढण्यात आली आहे। पूर्ण ट्रॅक आता मोकळा झालाय, आता ट्रॅक रिस्टोरेशनचं काम आता सुरू झालंय। त्या ठिकाणी जितके साहित्य तंत्रज्ञांचे होते ते काढण्याचं काम सुरू झालंय, पण कामगारांनी प्रचंड मोठा जल्लोष करत अखेरची पटरीवर असलेली जी ट्रेन आहे घसरलेली तिला सुरू आणलं आणि तिला नेण्यात आलं। त्यावेळेस खूप मोठा आनंद हा सगळ्यांना दिसून आला, कारण सलग 10 सुरू असलेल्या कामाचं हे खऱ्या अर्थानं यश म्हणता येईल। तासाभराच्या आतच डाऊनचा जो फास्ट ट्रॅक आहे तो सुद्धा सुरू होईल, अशा प्रकारचे चिन्ह आता स्पष्ट दिसत आहे। कदाचित त्याच्या आधी सुद्धा होऊ शकेल, काम अंतिम टप्प्यात होतं पण आता काम पूर्ण झालंय। आता काम सुरू असताना ज्या ठिकाणी सगळं तंत्रज्ञांचं साहित्य होतं ते साहित्य परत माघारी उचलण्याचं काम सुरू झालंय। मधले पिलर्स जे असतात ट्रॅक मधले ते भरण्याचं काम सुरू झालंय। सगळ्यात महत्वाचं इलेक्ट्रिक व्यवस्था जी ओव्हरहेड आहे ती रिइन्स्टॉल करण्यात आली आहे, ती पूर्ववत झाली आहे, हा सगळ्यात मोठा दिलासा नक्कीच म्हणता येईल। नक्कीच, आणि हा दिलासा जो आहे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या आपल्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या जल्लोषातून सुद्धा पाहायला मिळतोय। धन्यवाद प्रशांत या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल जो आहे तो जवळपास आता पूर्ण होत आलेला आहे। कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस अद्यापही आघाडीवर आहे, तर 11 फेरी अखेरीस काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे। आता 11 फेरी सुरू आहे, त्यामुळे 11 फेरीत भाजपला 2756 मतं मिळालेली आहेत, तर जयश्री जाधवांना 2870 मतं मिळालेली आहेत। काँग्रेसनं 11 फेरीत सुद्धा कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये बाजी मारलेली आहे। काँग्रेस 11 फेरीमध्ये आघाडीवर असून भाजपला अजूनही आघाडी घेता आलेली नाहीये। खरं तर कोल्हापूरची उत्तर पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली होती। सगळ्या नेत्यांनी भाजप असू दे किंवा काँग्रेस असू दे आणि महाविकास आघाडी असू दे, या कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीकडे आपलं लक्ष वेधलेलं होतं। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्यासोबत आहेत, पुन्हा एकदा ज्ञानेश्वरकडे जाणार आहोत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय 11 फेरीत सुद्धा काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे भाजपसाठी एकूणच ही निवडणूक कठीण होऊन बसली असल्याचं आत्तापर्यंतचं तरी चित्र दिसतंय। काँग्रेसची निर्णायक आघाडी आहे ते 11 फेरीमध्ये सुद्धा आपल्याला कायम पाहायला मिळते। काँग्रेस आगेकूच करताना या ठिकाणी पाहायला मिळते, मोठा फरक आहे ते दोन्ही उमेदवारांच्या मध्ये या ठिकाणी दिसून येते। या ठिकाणी पाहायला गेलं तर उच्चभ्रू वस्तीतली जी मतं आहेत ती काहीशी भाजपच्या पारड्यामध्ये पडली होती, त्यामुळे त्या ठिकाणी किंचित आघाडी भाजपला मिळाली होती। मात्र त्या पुढच्या फेऱ्यामध्ये मात्र काँग्रेसनं आघाडी आपली कायम ठेवल्याचं पाहायला मिळते। 8100 वरती जी मतं आहेत ती आता काँग्रेसच्या पारड्यामध्ये आहेत आणि त्यामुळे ही निर्णायक आघाडी कायम आहे ती काँग्रेस ठेवताना या ठिकाणी दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर काँग्रेसचा विजयाचा कल आता स्पष्ट होताना होत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे। कसबावाडा या परिसरामध्ये आत्ताच जयश्री जाधव यांच्या आमदार म्हणून आहेत ते फलक लागायला सुरुवात झालेली आहे, कारण कसबावाडा हा सतीश पाटलांचा भाले किल्ला आहे आणि आज त्या ठिकाणी हनुमान जयंतीची यात्रा आहे, बावड्याची यात्रा म्हणून ही यात्रा ओळखली जाते। या यात्रेच्या निमित्तानं जयश्री जाधव यांचे आमदार उल्लेख असलेली पोस्टर आतापासूनच लागायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे काँग्रेसला एक मोठा विजय या निवडणुकीमध्ये मिळताना पाहायला मिळतो आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आता उत्साहित झाल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांच्या ज्ञानेश्वर आता सध्या काय भावना आहेत या एका निकालाचा कौल पाहता आणि जयश्री जाधवांशी काही संपर्क हो झालेला आहे का? ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती, कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून आहे ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता। प्रामुख्याने भाजपनं एक मोठी रणनीती या निवडणुकीमध्ये आखली होती, बाहेरगावचे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी असू दे किंवा कार्यकर्ते त्यांना या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरले होते, ते दारोदारी फिरत होते, त्यामुळे स्थानिक
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या समोर किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या समोर हे एक आव्हान होतं. कारण बाहेरचे जर लोक येऊन जर हे मतदान डायव्हर्ट करत असतील तर त्यांना हे मतदान कायम ठेवण्याची जबाबदारी होती आणि त्यामुळे ही जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यानं पाळली होती. अगदी घर टू घर जाऊन मतदारांच्या पर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न अखेर यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कार्यकर्ते कुठेतरी आता उत्साहित झाल्याचं पाहायला मिळते. काँग्रेसला एक मोठं यश या निवडणुकीच्या निमित्ताने मिळालं आणि खरं तर चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचेच आमदार होते आणि त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती आणि काँग्रेसनेही आपली जागा आहे ती कायम ठेवल्याचं आता आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर. तिथल्या सगळ्या अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद. आणि यानंतर आणखी एक महत्वाची बातमी, ती म्हणजे सामना कार्यालयासमोर बॅनर लावलेल्या मनसे कार्यकर्त्यांचा पोलिसांकडनं शोध सुरू आहे. एका कार्यकर्त्याला दादर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू असून कारवाईमुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर आत्ताची आपण महत्वाची बातमी पाहतोय. मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांचा शोध सुरू आहे कारण सामना कार्यालयासमोर बॅनर लावलेल्या मनसे कार्यकर्त्यांचा शोध दादर पोलीस घेत आहेत. त्यातल्या एका कार्यकर्त्याला दादर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि अन्य दोघांचा शोध सुरू आहे. कारवाईमुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, काय सविस्तर अपडेट्स? नक्कीच मनाली. खरंतर सामना कार्यालयासमोर मनसेनं संजय राऊत यांच्या विरोधात बॅनर लावल्यानंतर आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांचा शोध जो आहे हा सुरू केलेला आहे आणि आता जी आपल्याला माहिती मिळते या माहितीनुसार दोन कार्यकर्ते जे आहेत हे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहेत. दोन कार्यकर्त्यांची नावं अशी आहेत, उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील आणि शाखाध्यक्ष गावडे. हे जे आहे त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि अन्य एका कार्यकर्त्याचा शोध जो आहे हा आता सुरू झालेला आहे. त्यामुळे जरी या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी मनसे जी आहे त्याचा अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण का ज्या पद्धतीनं मनसे जी आहे ती सातत्यानं शिवसेनेला टार्गेट करताना आपल्याला पाहायला मिळाली होती. मग सेना भवनासमोर काल सुद्धा शिवसेना मनसेकडनं पोस्टर जे आहे तो लावण्याचा प्रयत्न झाला होता आणि आज थेट सामना कार्यालयाच्या समोरच संजय राऊत यांच्या विरोधात जे आहे हा बॅनर लावण्याचा होता आणि याच्याच बाबतीत पोलिसांकडनं आता कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांची आता धरपकड जी आहे ही सुरू झालेली आहे मनाली. धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी. तर सामना कार्यालयाबाहेर जो मनसेकडून बॅनर लावलेला होता या बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यातल्या एका कार्यकर्त्याला दादर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे मनसे अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे. आपण आत्ताची ही ब्रेकिंग बातमी पाहतोय आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 बुलेटिन.